त्याला बैल जर पुरला तर कोणी गाडी मारू शकत नाही त्याची, त्याला बैल पुरत नाही म्हणून गाडी घासाघाशी होती. बैल जर पुरला तर त्याची गाडी कोण मारू शकत नाही, महाराष्ट्रातला कुठला पण बैल असू दे. नमस्कार, मी सुजल लनाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या एका यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहे मावळ मुळशी सुसगावमध्ये, बकासूर बैलाच्या गोठ्यावरती आलो आहे. सकाळ सकाळची अशी सुंदर सकाळ बकासूरच्या गोठ्यावरती, खूप मला छान वाटतंय. आणि आता हे सर्व आजूबाजूचा हिरवा परिसर बघू शकता तुम्ही माझ्या. आणि हा टेम्पो बकासूरनी जो जिंकला होता, अजून एक दोन बाईक पण आहेत त्या आत्ताच जस इकडनं गेल्या, त्यांनी ज्या जिंकलेल्या आहेत. आणि पूर्ण असा हिरवागार निसर्गाचा रम्य असा परिसर, आणि ह्या साईडला पूर्ण संपूर्ण गोठा आहे. तर मी तुम्हाला संपूर्ण गोठ्याची टूर दाखवतो एक छोटी व्हिडिओ. तर बघा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब. असं एंट्री आहे, आतमध्ये एंट्री केली की इथे एक दावण आहे, याच्यामध्ये एक छोटा खोंड आहे बघू शकता तुम्ही. आणि महाराष्ट्राचा लाडका वाघ त्या साईडला कोपऱ्यात उभा आहे. बघू शकता बकासूर बैल. आणि त्या साईडला आहे तो त्रिशूल आहे बकासूरची पैदास. सकाळ सकाळी बैल गरम झालाय आंधळकी माणूस बघून. सरपंच त्रिशूल त्या साईडला. आणि असंच पुढे गेलो की ह्या साईडला मशीनचा गोठा आहे पूर्ण. आणि हा एक नवीन खोंड आहे. आणि हा सर्व आजूबाजूचा परिसर हिरवगार. चांगलं चाललंय दिसन ना लवकरच. उद्याच्या 1 तारखेचं मैदान आहे. हो आहे ना. वगैरे कसं काय केलंय सर्व झालेलं आहे नियोजन. कुठल्या बैलासोबत पहिला आहे काय? मैदानातच काय मैदानातच समजेल का? हो. आतापर्यंत बकासूरच्या अनेक शर्यती झाल्या, परंतु अशी कधी अंतराने हार पाहायला भेटली नाही. म्हणजे कुठेतरी आपला बकासूर कमी पडत नाही याची जाणीव आपल्याला होते, परंतु दुसरा बैल थोडा कमी पडतो. कारण आतापर्यंत जेवढी मैदानं झाली त्यात बकासूरची घासाघासूनच शर्यत नेहमी झाली. कुठल्याच मैदानात कोणी अंतराने त्याला बैल जर पुरला तर कोणी गाडी मारू शकत नाही त्याची, त्याला बैल पुरत नाही म्हणून गाडी घासाघाशीत होती. बैल जर पुरला तर त्याची गाडी कोण मारू शकत नाही, महाराष्ट्रातला कुठला पण बैल असू दे. आणि दादा, आता जी मथुरची आणि सुंदरची जेव्हा ती शर्यत झाली, त्या शर्यतीमध्ये आपलं कुठे काय कमी पडलं जेणेकरून आपण ती शर्यत जिंकू नाही शकलो? तोंडावरती बैलाच्या पब्लिक आलं ना बलमाच्या. बाकीच्या सेमीमध्ये आतमध्ये पब्लिक नव्हतं, आणि बकासूरच्या सेमीमध्ये पुढं पब्लिक होत. आणि आता जी 1 तारखेची सासवडची शर्यत होती बिंजरची, त्या शर्यतीचं आपण कॅन्सल करण्याचं कारण काय ते पण समजलं सर्वांना. खुल्ली 1 तारखेला आता भारतवर्षी सर्व व्हायरल जे काय होते ना बॅनर, त्यांचे ना आपले चांगले संबंध होते, किरण आप्पाचे ना आपले चांगले संबंध होते. ते बोलले कायला भाऊ भावात शर्यत खेळायची म्हणून.
त्यामुळे ती शर्यत कॅन्सल झाली. कारण पूर्ण काही काही ना, असं जे अपोजिट वाले असतात त्यांना वाटतं की आपण स्वतः ती शर्यत कॅन्सल केली. दोघांच्या सहमतीने किंवा शर्यत कॅन्सल झाली. आता बघत होता सराव वगैरे नियोजन कसं चाललंय रेग्युलरली लेगरल जे सहाय तसं चाललंय. आणि खाणं वगैरे काय असतं त्याचं? काय नाही, उडीत डाळ. दादा हा कुठला बैल आहे? लक्ष्मण. छोटा सावकार. छोटा सावकार. आणि तो त्या साईडचा तू नकरे आहे? नकरे. आणि हा सावकार आहे? सावकार. आणि हा नकरे. यांचं नियोजन कसं असतं? नियोजन करा आता असतच असं पायरा जोडला तर त्यांना तुम्ही मैदानात आणता का? हा ही सगळी रेसची बैली. यांचा कधी बकासूर सोबत फेरा वगैरे झालाय ना? त्याचं झालंय का? स्पीड वगैरे कसं आहे? त्याचं स्पीड लय जास्त सगळ्यात. याचं नाव काय म्हणाल? छोटा सावकार. छोटा सावकार. हा कुठला खरेदी केला होता? लोणंद. त्याची काय खरेदी? त्याची खरेदी नाही असंच आपल्याला दिलेलं आहे. बाकीचे सर्व कोण? अजून काय नाही. येऊ पळतो एक. याचं नाव? नकरे. नकरे. याचा फेरा काढला होता बकासूर सोबत? नाही अजून. पळतो जास्त पण नाही. तुम्ही हे फेरे वगैरे काढायला कुठे नेतात पहिलं? तरी 2-5-6 किलोमीटर मैदान आहे का? नाही नाही सर, बिनजोडची पाठी. तर मग बकासूरचा आता बघा, पहिल्याचा विषय थोडा आपला बोलणं झालं. आतापर्यंत बैल एवढा पळाला आहे पण कधीच बैल गाडी अंतरात कोणीच मारली नाही. त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? काय नाही आता अंतरात काय त्याच काही नाही. बैल पुरला तरच अंतरात. आज महाराष्ट्रात टॉप टॉपचे मोठे मोठे बैल नामांकित एवढी शर्यत झाली पण कधीच आजपर्यंत बकासूरची गाडी ही एक टांगा म्हणतो अशी आजपर्यंत कधीच कोणी मारली नाही. नाही म्हणजे पूर्ण घासाघास म्हणजे त्याला बैल कमी पडतो पण बकासूर आजपर्यंत कधीच कमी पडला नाहीये. सगळ्या पब्लिकला माहिती बकासूर पुढे वाढतो. मी म्हणतो महाराष्ट्राचा वाघ बकासूर क्लिअर म्हणावं. आतापर्यंत जेवढी महाराष्ट्राची टॉप बैल झाली त्यामध्ये आतापर्यंत त्याची गाडी मारलीच नाही म्हणजे अशी अंतराने कधीच मारली नाही. 1 तारखेच्या मैदानाचं नियोजन कसं आहे? नियोजन आता तिकडेच गेलो कळत आता तसं नाही असतं आमचं. तिथं गेलो. ठीक आहे, चालेल दादा, भेट दिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो नक्कीच आवडले असेल, त्यासाठी व्हिडिओला 1000 लाईक्सचं टार्गेट ठेवा. आणि आता आपले 5000 सबस्क्रायबर लवकरच पुढे व्हायला आले आहेत, सो 5000 सबस्क्रायबर पूर्ण करून टाका. आणि आता लवकरच तुम्हाला माझी एक नवीन खरेदी पाहायला मिळणार आहे, सो त्या नवीन खरेदीसाठी तुम्ही मला सपोर्ट करा. माझ्या त्या व्हिडिओ बघत राहा, लवकरच त्या मी रिलेटेड व्हिडिओ टाकत राहील. कुठल्या बाजारातनं बैल खरेदी करू, कसं नियोजन करू जागेचं, सर्व हे मी एका व्हिडिओमध्ये टाकेल. तर तुम्ही मला त्यातनं कमेंट करून सपोर्ट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो आता भेटू, बाय.